एक तरी शिवसेना आहे, शिवसेनेतच आम्ही सगळे होतो आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आता शिवसेनेत काम करतोय आणि शिंदे साहेबांकडे जी शिवसेना आहे ती बाळासाहेबांची शिवसेना आहे, म्हणजे हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जाणारी ही शिवसेना आहे। आज माननीय नीलमताई गोरे उपसभापती विधान परिषद यांचा प्रवेश झालेला आहे, त्यांनी देखील माननीय एकनाथजी शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारून आज आम्ही सगळ्याजण इकडे काम करतोय। यापुढे देखील अनेक महिला उत्सुक आहे, जिल्ह्या जिल्ह्यातून आहेत आणि त्या सगळ्या येण्याच्या वाटेवर आहेत। महिला आघाडीमध्ये काही नाराज आहे ज्या पद्धतीने महिला बाहेर पडतात ठाकरे गटातून? मुळात म्हणजे असं आहे की जे काही हिंदुत्व काही बाहेरची लोक मंडळी आली, अनेक लोक पक्ष जॉईन करतात, आम्ही सगळ्यांचंच आपण स्वागत करतो। आता मी 2012 शिवसेनेत आले, माझं सर्वांनी स्वागत केलं, परंतु मी कधी हिंदुत्वाची आयडियॉलॉजी सोडली नाही। परंतु काही नकली हिंदुत्ववाले काही पक्षात येऊन स्वतःच काहीतरी वेगळं चालवत होते आणि नवीन हिंदुत्व काहीतरी आणत होते, ज्यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची खिल्ली उडवली, उद्धवजींची खिल्ली उडवली, आदित्यजींची खिल्ली उडवली, असे लोक जर का शिवसेनेचा चेहरा त्या बनत असतील तर मग आम्ही तिथे कसं राहायचं? आम्हाला त्यांच्याबद्दल प्रेम आहे, आदर आहे आणि म्हणूनच आम्ही हा मार्ग निवडलेला आहे। तुमचा रोग सुषमा अंधारे यांच्यावर आहे? नाही, कोणाची नावं कशाला घ्यायची आहे, कारण सगळ्यांना माहिती आहे आणि याच्याबद्दल कोणी आम्हाला विचारलं पण नाही, कोणी आम्हाला साधं बाबा तुमच्या मनात नेमकं काय दुःख आहे हे कोणी विचारलंही नाही, ते त्याच्याबद्दल वाईट जास्ती वाटतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।